नमस्कार मित्रांनो, मी मनोज भगत, गावकर्ता गोडवा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे बघा बेलाचे झाड, बेलाची बेल तोडून नेणार आहे मी। हे बघा मित्रांनो किती कशी बेल लागलेली आहेत, मी तोडून नेणार आहे। आज तोडायसाठी वरी आलो झाडावरती आणि याचं बनवणार आहे घरी जाऊन शरबत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं। ते बरेच लागलेले आहे तिथं, तोडून नेणार आहे मी झाडावरती आलो वरी। कॅमेरा पकडायला मी एकटाच आहे, कोणी नाही असल्यामुळं मी एकटाच तोडत आहे आणि एकटाच शूटिंग करत आहे। उन्हाळ्याच्या दिवसात हे खाल्लेले खूप चांगले असते। शरीरातील उष्णता कमी करतो, त्याला आपण असे कच्चे भी खाऊ शकतो फोडून। झाडावर आलेला आहे वरी, बरेच लागले आहेत बघा। तुम्ही अशी बघितली नसतील कधी झाडावरले, बरेच लोकांनी बघितले पण असतील। बघा बेलाचा ज्यूस करणार आहे मी, हे बेल फोडून घेतो मी। अशा प्रकारे बेल फोडून घ्यायचे, असा बेल फोडल्याच्या बाद याच्यातला गर काढून घ्यायचा चम्मचच्या साह्याने। आणि हे बघा घर काढून घ्यायचा असा, घर काढून घ्यायचा असा। आणि याच्यातला हे चिकट द्राव आहे ते पण काढून बाजूला करायचं, ते कारण कडू असतं। बिया आणि चिकट जे येणार आहे ती बाहेर काढायचा, गर गर घ्यायचा, चिकट दरवळच्या बाहेर काढून टाकायचा कारण ते कडसर लागते नंतर। पाणी टाकायचं बघा आणि कुच करून घ्यायचा, चक मिक्स करायचं। त्याच्यातले बिया हे दोरे चक बाहेर काढून घ्यायचं, हे बघा अशा प्रकारे त्यातलं बिया वगैरे मी काढून घेतल्यात दोरे त्याचे। आता याच्यात टाकूया आपण साधारण 2 ते 3 चमच साखर, थोडस मीठ 1 चुटकीभर, याला घेऊन मिक्स करून या। अशा प्रकारे झालं बघा आपलं बेलाचं ज्यूस तयार। पुन्हा आता बघू कसं लागतंय। आणि हे उन्हाळ्याच्या दिवसात पिलेलं चांगलं असतं, शरीरातील उष्णता कमी करतं।
एकदम भारी लागल बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा।